महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आज नाशिक येथे दाखल झाले असता त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी येत्या 30 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यावेळीच खाते वाटप होणार असल्याचं त्यांनी सांगितले. आज सकाळी पुन्हा राज्याचे कॅबिनेट मंत्री हे भुजबळ फार्म येथे दाखल झाले असता त्यांनी पत्रकारांशी चर्चा करून येत्या 30 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार, त्यामध्ये खाते वाटप सुद्धा होईल असे भुजबळ यांनी सांगितले. 30 तारखेला साधारणपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याच्यानंतर ज्या त्यापण तुम्हाला वाटतं संध्याकाळपर्यंत किंवा त्या रात्रीतून खाते वाटप पण होऊन जाईल. आणि मग नियमितपणे जे आहे योग्य प्रकारे कामकाज आताही कामकाज सुरू आहे, पण ते अधिक त्याच्यामध्ये जे आहे कार्यक्षमता येईल. यावेळी कर्जवाटप विषयी 2 लाखाच्या पुढे कर्ज असेल त्यांचाही विचार सुरू आहे असे देखील भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. असं आहे की 2 लाख रुपयापर्यंत ज्यांचं कर्ज मुद्दल वगैरे जे आहे अशा 30,57,000 खातेदारांना 21,216 कोटी रुपये वाटले जातील. म्हणजे या योजनेप्रमाणे 30,50,000 खातेदारांना याचा फायदा मिळेल आणि त्याच्यामध्ये 21,200 कोटी रुपये त्याचं वाटप केलं जाईल. त्याच्यामध्ये जे नियमित कर्जफेड करणारे आहेत त्यांच्यासाठी वेगळी योजना आखण्यात येत आहे. 2 लाखांपेक्षा ज्यांच्यावर जास्त कर्ज आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी योजना जी आहे आखण्याचं काम शासन दरबारी सुरू आहे. आता असं आहे की त्याच्यामध्ये काही काही लोकांच्या काही काही अडचणी असणारच काय, पण त्याचं प्रमाण फार कमी राहील. अर्थात अशा काही अडचणी असतील आणि त्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासारखं तर त्याच्यावर सुद्धा नक्की विचार केला जाईल. ते काय माझ्याकडे काय आकडे काय अजून आज तरी काय आलेले नाही, कारण मी काल कॅबिनेट झाली आणि ताबडतोब जे आहे तुमच्याकडे आलेलो आहे तर जिल्हावार जी काय आहे ती आकडेवारी आज माझ्याकडे नाही आहे. पण नाशिक शहरात जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा फायदा होणार. अशाच प्रकारे अनेक मुद्द्यांवर त्यांनी माहिती दिली. मेट्रो असो, शहरी व ग्रामीण भागांवर अनुदान देण्याचा प्रयत्न असो, याबाबत देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागचा असा काही अनुभव आहे की लोकांना जमिनी जागा काय काय दिलेल्या होत्या का, तर त्या तिथे जे आहेत सरकारीचा कार्यक्रम पार पडलाच नाही तर जागा मात्र गेल्या. त्यामुळे आता नक्की ठरवून टाकलेलं आहे की कुणालाही जागा वगैरे देणार नाही. महिला बचत गट असतील, इतर संस्था असतील, आणखीन कोणी असतील त्यांची जागा बाकी सगळं त्यांचं. शहराच्या ठिकाणी जे आहे 10 रुपयाला त्यांनी थाळी दिली पाहिजे. 500 थाळी प्रायोगिक तत्वावर त्यांनी 500 थाळीचं वाटप केलं पाहिजे 500 जणांना आणि त्या 10 रुपयाला त्यांनी दिलं पाहिजे आणि त्या पाठीमागं प्रत्येक थाळीमागं 40 रुपये सरकार त्या संस्थेला अनुदान देईल. ग्रामीण भागामध्ये 25 रुपये सरकार देईल आणि 10 रुपये त्या माणसाकडून तुम्ही घ्यायचे, म्हणजे 35 रुपये किंमत ठरवली, इथे 50 रुपये किंमत ठरवली. पण लोकांनी 10-10 रुपयेच फक्त द्यायचे आहेत, बाकीचे पैसे जे आहेत ते सरकार भरणार आहे. आणि मग येते प्रत्येक थाळीमागे 10 रुपये घेतल्यानंतर 40 रुपये जे सरकारने तुम्हाला द्यायचे आहेत ते लक्षात घेतात. जागा तुमची, नोकर तुमचे आणि त्या प्रत्येकाचं वजन किती असलं पाहिजे ते सगळं जे आहे त्याचं डिस्प्ले बोर्डावर झालं पाहिजे. त्याच्यासाठी ती पाव स्कीमसुद्धा अंमलात येणार आहे, कारण जे गरीब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये गरिबांनाच त्याचा फायदा व्हावा याची सुद्धा काळजी घेण्यात येणार आहे. साहेब उद्धव ठाकरे, माझं मत काही नाही आहे. मी त्यांना एवढं सांगितलं की ठीक आहे आता हे काय करायचं नाही करायचं हे लोकांचे, म्हणजे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे मी मंत्री किंवा नगरसेवक म्हणजे आम्हाला सगळं काही कळतं अशातला काही भाग नाही. त्यातले जे काही या ज्या संकल्पना करणारे लोक आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, शहराच्या बाबतीमध्ये कशा रीतीने सुधारणा व्हावी किंवा सोयी व्हाव्यात या बाबतीचा अभ्यास करणारे लोक आहेत,
आता मी उदाहरणार्थ नागपूरला गेलो होतो, आता त्या नागपूरचे जे हे आहे आपण पाहूया, नागपूरची मेट्रो अर्धवट काम बंद आहे, जी काही मेट्रो चालू आहे त्याच्यात दोन माणसं बसलेले असतात, ते पण तुम्ही तुमच्यासारखे जे होते पत्रकार ते मेट्रो कशी असते बघायला बसलेले होते, बाकी कोण बसत नाही, आणि शहराच्या रस्त्याचे आणि वाहतुकीचे काय झालेले हाल, म्हणजे आपण ज्यावेळेला एखादं काम करतो दुसऱ्या ठिकाणी काय चाललेलं आहे याचा आपण विचार करून आपल्या इथे चांगलं कसं काय होईल, काय टाळलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याचा जो आहे आपण अभ्यास करून जो आहे निर्णय घेतला पाहिजे, एवढंच माझं त्याच्या बाबतीमध्ये म्हणणं आहे. यावेळी नाशिकमधील अनेक पक्षांचे नेते भुजबळ यांना भेटण्याकरता आले. शिवसेना, NCP, भाजपचे देखील काही लोक होते, तर जुने आणि नवीन राष्ट्रवादी नेते देखील यावेळी उपस्थित दिसले. नैन्यूज करता प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.